फ्रेंड्स वेलकम इन आवर ओन टीचर चैनल। वर्ग सहावा इतिहास पाठ सातवा मौर्य कालीन भारत वस्तुनिष्ठ प्रश्न सराव। इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये कोणत्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते? इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते। सायरस राजाचे साम्राज्य कोठून कुठपर्यंत पसरलेले होते? वायव्य भारतापासून रोम पर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्त पर्यंत सायरस राजाचे साम्राज्य पसरलेले होते। कोणत्या राजाच्या काळात भारत व इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले? सम्राट दारिउसच्या काळात भारत व इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले। कोणते राजधानीचे शहर सम्राट दारिउस काळात बांधले गेले? पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारिउसच्या काळात बांधले गेले। पर्सिपोलिस हे ठिकाण कोठे आहे? पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे। कोणत्या ग्रीक सम्राटाने भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली? ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली। ग्रीक सम्राट अलेक्झांडर याने भारतावर केव्हा आणि कोणत्या प्रदेशावर स्वारी केली? ग्रीक सम्राट अलेक्झांडर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली। सत्रप असे कोणास म्हटले? भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी अलेक्झांडरने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या, त्यांना सत्रप असे म्हटले। अलेक्झांडर केव्हा आणि कुठे मरण पावला? अलेक्झांडर बॅबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये मरण पावला। बॅबिलोन हे स्थळ आज कुठे आहे? बॅबिलोन हे स्थळ आज इराक मध्ये आहे। सिकंदराच्या आगमनामुळे भारताचा कोणाशी व्यापार वाढला? सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला। ग्रीक नाण्यांचे वैशिष्ट्य सांगा। ग्रीक नाण्यावर एका बाजूला ते नाणी पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या देवतेचे चित्र असे। मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली। चंद्रगुप्त मौर्याने मगधावर स्वतःची सत्ता केव्हा प्रस्थापित केली? चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325 सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली। सत्रपामध्ये लढाया का सुरू झाल्या? सत्रपामध्ये सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या। सिकंदरचा सेनापती कोण होता? सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता। सिकंदराच्या मृत्यूनंतर बॅबिलोनचा राजा कोण झाले होते? सिकंदराच्या मृत्यूनंतर
सेल्युकस निकेटर हा बॅबिलोनचा राजा झाला होता। मुद्रा राक्षस हे नाटक कोणी लिहिले होते? विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले। सेल्युकस निकेटरचा राजदूत कोण होता? मॅगेस्थिनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत होता। सुदर्शन नावाचे धरण कोणी बांधले होते? सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते। सम्राट चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते? जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते। चंद्रगुप्त मौर्याने राजपदाचा त्याग केल्यानंतर उरलेले आयुष्य कुठे घालवले? चंद्रगुप्त मौर्याने राजपदाचा त्याग केल्यानंतर उरलेले आयुष्य कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे घालवले। चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर मगधाचा राजा कोण झाला? चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला। बिंदुसारच्या मृत्यूनंतर सत्तेवर कोण आले? बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक सत्तेवर आला। राजा होण्यापूर्वी अशोकची नेमणूक राज्यपाल म्हणून कुठे करण्यात आली होती? राजा होण्यापूर्वी अशोकची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती। सम्राट अशोकाचे साम्राज्य कोठून कुठपर्यंत पसरलेले होते? वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळ पासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यापर्यंत तसेच पूर्वेस बंगाल पासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते। अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला? कलिंगाच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला। अशोकाच्या दृष्टीने कोणते गुण महत्त्वाचे होते? अशोकाच्या दृष्टीने सत्य, अहिंसा, इतरांप्रति दया आणि क्षमावृत्ती हे गुण महत्त्वाचे होते। सम्राट अशोकाने शिलालेख आणि स्तंभलेख का कोरविले? सम्राट अशोकाने त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले। शिलालेख आणि स्तंभलेख कोणत्या लिपीत आहेत? शिलालेख आणि स्तंभलेख ब्राह्मी लिपीत आहेत। लेखामध्ये सम्राट अशोकाने स्वतःचा उल्लेख कसा केलेला आहे? लेखामध्ये सम्राट अशोकाने स्वतःचा उल्लेख देवानं पियो पियदसी म्हणजेच देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे। अशोकाने बौद्ध धर्माची तिसरी परिषद कुठे बोलवली होती? अशोकाने बौद्ध धर्माची तिसरी परिषद पाटलीपुत्र येथे बोलावली होती। बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले होते? बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते। अशोकाने कोणत्या गोष्टी निर्माण करण्यावर भर दिला? अशोकाने
प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. मौर्य साम्राज्याची राजधानी कुठे होती? मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे किती व कोणते विभाग पाडलेले होते? राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडले होते. पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग व उत्तर विभाग. मंत्रिपरिषदचे काय काम असे? राज्यकारभारात राजाला सल्ला देणे हे मंत्रिपरिषदचे काम असे. मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय मौर्य काळात होते. मौर्य काळात कोणते खेळ आवडीने खेळले जात? मौर्य काळात सोंगट्याचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला काय नाव होते? बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. सम्राट अशोकाच्या काळात कोणत्या कलेला उत्तेजन मिळाले? सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. भारताची राजमुद्रा कशाच्या आधारे तयार करण्यात आली आहे? भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्याचे उत्तम शिल्प आहे? अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची उत्तम शिल्पे आहेत. भारतीय लेण्यांमध्ये सर्वात प्राचीन लेणी कोणती व ती कुठे आहे? भारतीय लेण्यांमध्ये बराबारा टेकड्यावरील लेणी प्राचीन आहे. ही लेणी बिहारमध्ये आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास जरूर मिळेल.